इकडे एमआयएमने महाविकास आघाडीसोबत हात मिळवण्याची ऑफर दिल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका करण्याची संधी झाली आहे. हिंदुहृदय सम्राटऐवजी शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारले अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी जहरी टीका केली आहे. तर भाजपच्या भीतीपोटीच आता आघाड्यांच्या चर्चा सुरू आहेत असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. म्हणूनच आम्ही पाहतो आता आता नेमकं सत्तेकरता ते काय करतात. तसंही त्यांनी शिवसेनेने आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्याऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे आणि अजयांची स्पर्धा वगैरे चालली आहे त्याचा परिणाम आहे का बघू. एकत्र जाण्याने काही फार फरक पडत नाही. शेवटी आम्ही हे ठरवलंच आहे की आमची एवढी भीती, कारण आम्ही म्हणजे भ्रष्टाचाराचे घरदंकळ आहोत, त्यामुळे आमची एवढी भीती निर्माण झालेली आहे की सगळेजण एकमेकाचा हात घट्ट धरण्याचा प्रयत्न करणार आणि एकमेकाचा हात घट्ट धरल्यानंतरही अपयशच मिळतं असं झालं की हळूहळू फटाफट सुरू होईल. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये असं होऊ शकतं, कारण शिवसेनेचंसुद्धा आधी चाललं होतं की ही सीट आमची आहे, तर काल त्यांनीही डिक्लेअर केलं, कारण शिवसेनेने त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी वाटेल ते करायचं ठरवलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.